गारासह वादळी पाऊस झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे शेतामध्ये असलेली पिके संत्रा मोसंबी गव्हासह इतरही पिकांना मोठा फटका बसला आहे विशेष म्हणजे भर उन्हाळ्यात एप्रिल महिन्यात वरुड तालुक्यातील खडका येथील कुंड नदीला प्रचंड पूर आला होता निश्चितपणे टेंबूरखेडा गव्हाणकुंड बहादा भेंबडी या सगळ्या गावाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सत्तावीस तारखेला गारपीट झाली वादळ झालं खडक्यालाई खडका जामगावपर्यंत याची व्याप्ती होती आणि जो संत्राला आंब्या बार आला होता तो लिंबूच्यासारखा त्याच्या फळ धरलेलं होतं ते सगळं पडलं पानालाही इजा झाली झाडांना इ इजा झाली आणि त्याच्यामुळं मी तहसीलदाराला आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना तातडीनं संयुक्त पंचनामे करायला सांगितले आणि शेतकऱ्यांनाही विनंती केली की बरेच शेतकऱ्यांचे विमेसुद्धा आहे आणि विम्यामध्ये गारपिटीचाही विमा काढला आहे तर ता बहात्तर तासाच्या त्यांना कळवायचं आहे म्हणजे विम्याची रक्कम त्यांना मिळेल आणि त्यासोबतच शासनाची जी मदत आहे ती ताबडतोब प्राप्त होऊ शकेल यावर्षी अवकाळी पावसाने खूप जास्त नुकसान वारंवार होते अजूनही चार दिवसपर्यंत अवकाळी पावसाचं अतिवृष्टीचं इशारा दिलेला आहे परंतु सत्तावीस तारखेला झालेलं नुकसान ते अतिशय खराब नुकसान आहे म्हणजे आंब्याची ज्या आंब्यालाही आंबे लागलेले होते त्या तेही डॅमेज झाले संत्रही डॅमेज झाले झाडाचे पानं पडले आणि शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे आणि म्हणून शासनाकडे पूर्ण पाठपुरावा करणार आहे की या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी मदत मिळाली पाहिजे आपल्यासोबत शेतकरी उमेशजी कांडलकर आहे त्यांचं आता नुकसान झालं तुम्ही काय सांगू शकाल परवाच्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला खूप मोठ्या प्रमाणात गारपीट आणि वादळ असं होतं की जसं जणूकडून झाड राहते की नाही राहत अशा प्रमाणात होतं तर त्यांच्यामध्ये आमच्या शेतकऱ्याचं म्हणजे पूर्ण परिसरात जे काही शेतकरी आहे त्यांचं मोठ्या प्रमाणात असं प्रचंड नुकसान झालं त्यामध्ये झाडाचे पाले वगैरे किंवा फळ तो खूपच गळले तर कोणाला सांगू शकत नाही अशी व्यथा आमची झालेली आहे ते सर्वांना आम्ही निवेदन केलं होतं त्यांनी आमचे समाधान केलं त्यांचे खूप खुण खूप आम्ही धन्यवाद आणि आभारी आहे आणि पुढील सरांनी सांगितलं आहे की बात तर तसाच सरच्यात म्हणजे काय जे पंचनामे करून न त्या काय त्यांना भेटणार आहे मुआवजा खूप धन्यवाद मी धन्यवाद तसं जे अति सत्तावीस तारखेला अतिवृष्टी झाली त्या संदर्भात शेतकऱ्यांचं नुकसान झालं काही फळांचं नुकसान झालं या संदर्भात डॉक्टर बोंडे आपण फळ दाखवत नेमकं हे असे फळ की पूर्ण शेतकऱ्याचे खराब झाले आता एवढं आमराईमध्ये आंब्याचं गार लागल्यानंतर असं फळाचं नुकसान होतं आणि त्याच्यामुळं संत्र जर असलं तर संत्र तर गळतातच पाणीही गळतात झाडसुद्धा बिमार पडते म्हणजे एक दोन वर्षापर्यंत हे झाडंही कामात येत नाही आणि फळ तर म्हणजे नष्टच होते आणि त्याच्यामुळं संपूर्ण शंभर टक्के नुकसान येत्या सत्तावीस तारखेला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं ता नुकसान झालं संदर्भात डॉक्टर अनिलजी मुंडे यांनी तहसीलदार साहेबांना तसं अधिकाऱ्यांना आदेश दिले आहे की तात्काळ यांचे पंचनामे होण्याच्या व्यवसाय नुकतंच तीस तारखेला कृषी बाजार समितीची निवडणूकसुद्धा होणार आहे यासंदर्भ प्रचारात आपण फिरत काय सांगू शकाल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संयुक्त पॅनल कब्बशी या चिन्हावर उभं केलेलं आहे आणि हे पॅनल संपूर्णतः शेतकऱ्याच्या हितासाठी काम करणारं पॅनल आहे आणि भारतीय जनता पक्षाचे अनेक ग्रामपंचायतीमध्ये सदस्य आहेत सेवा सहकारी सोसायटीचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचंसुद्धा सहकार क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं प्राबल्य आहे आणि त्यामुळं एक शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कृषी उत्पन्न बाजार चा समिती चालली पाहिजे या विचाराने हे पॅनल निर्माण केलेलं आहे सर्व जे उमेदवार आहे अठराच्या अठरा उमेदवार यांचं चिन्ह कब्बशी आहे परंतु बरेच वेळा या पॅन म्हणजे कोणत्याही पॅनलला मतदान करताना अवैध होऊ नये याची काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे कारण मुर्शीमध्ये आमच्या पॅनलला चौवेचाळीस मतं ते सर्वसाधारणमध्ये आठ मतं दिल्यामुळं अवैध झाले आणि म्हणून अवैध होऊ नये कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये कोणत्याही प्रलोभनालाही कोणी बळी पडू नये कारण खोटे आश्वासनं खोटे प्रलोभनं देण्याचा सपाटा दुर्दैवाने अडीच तीन वर्षामध्ये या अडीच तीन वर्षाच्यापासून या मोर्शी मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि आपली फसगत होते यावेळेला आश्वासन दिल्या जाते प्रलोभनं दिल्या जातात आणि मग आपली फसगत होते हे लोकांनी अनुभवले आहे आणि म्हणून माझी विनंती अशी आहे की हे जे शेतकऱ्यांचं पॅनल आहे ज्याचं चिन्ह सर्वांचं चिन्ह कब्बशी आहे तर या कब्बशी चिन्हावर शिक्का मारून संपूर्ण पॅनलला कृषी उत्पन्न बाजार समितीकरता निवडून द्यावं एवढी मी विनंती करतो कोणत्याही अफवांना प्रलोभनाला बळी पडू नये आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी जे केंद्र सरकार आणि राज्य सरकार काम करत आहे तो जास्तीत जास्त पैसा जास्तीत जास्त विकासात्मक योजना आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून वरुडमध्ये आणण्याकरता सहकार्य करावं ही माझी विनंती आहे